जनजागृती सप्ताहानिमित्त 16 मार्च रोजी विदर्भ सिंचन महामंडळातर्फे सिंचन भवन येथे सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जल ही जीवन है असा संदेश दिला असून पाणी व्यवस्थापन व पाण्याची बचत करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. 2016 पासून शासनाने एक क्रांतिकारक निर्णय घेतला पाण्याचं महत्त्व सर्व समाज माध्यमांना दृष्टीनं 22 म्हटलं जागतिक जल दिन असतो त्यानिमित्तानं पूर्णपणे सप्ताह साजरा करणे या सप्ताहामध्ये या पाण्याचं महत्त्व पाण्याचं संवर्धन आणि प्रदूषण रोखणे आणि पाण्याची बचत करणे या दृष्टीनं सर्व समाज माध्यमांमध्ये जागृती करणे जलसंपदा विभागाचे जे काही अनुषंगिक किंवा सपोर्टिंग जे काही इतर खाते आहेत त्या खात्यांच्या मदतीनं अधिकाऱ्यांची हा आपली जलजागृती सप्ताह साजरा करतो. 2016 पासून हा जलजागृती सप्ताह साजरा करतो. आपण गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला कोरोनाच्या संकटामुळे सप्ताह साजरा करता आला किंवा अत्यंत थोडक्या प्रमाणात आपण साजरा केला. मात्र आता सुद्धा 1,00,000 उसळल्यामुळे यावर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या उत्साहानं जलजागृती सप्ताह साजरा करतो. 16 मार्च ते 22 मार्च 6 ते 7 दिवस आपण पाण्याची आणि पाण्याच्या जलजागृतीविषयी सर्व खात्याच्या सहकार्यानं एक मोठ्या प्रमाणामध्ये काही चर्चासत्र असतील त्यांचं स्पर्धा असतील स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील कारण आपण कारण राबवले. आज या कारणांचं उद्घाटन माननीय बिर्ला मॅडम आल्या होत्या त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केला गेला. त्यानंतर आपल्या विदर्भामधल्या 11 जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातील सर्व ज्या काही नद्या आहेत त्या सर्व नद्यांचं पाणीपूजन एक चांगल्या पद्धतीनं मुख्य आपला उद्देश जो आहे तो सर्व समाज माध्यमाच्या सर्व शेवटच्या घटकापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत एक चांगला मेसेज जावा आणि या सप्ताहामध्ये हा प्रत्येक सप्ताह म्हणून साजरा न करता आपण वर्षभर हा आपण पाण्याचं महत्व प्रत्येकाला कळलं त्या दृष्टीने आपण साजरा करतो आणि आज हे सुरू झालं.